आज बैठक झाली आहे. बैठकीतून काय निर्णय झालेला आहे तुमच्यासोबत? शिवाजीराव आढळराव पाटील देखील आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री दिलीपराव वसे पाटील ज्यांचा पक्ष प्रवेश लवकरच होणार आहे, ते माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार अतुल बेनके, आमदार चेतनजी तुपे, माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ आमदार दिलीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली. आणि 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे का? शिरूर लोकसभा मतदारसंघातून एक असं आहे की महायुतीच्या जागावाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो. दोन्ही उपमुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्या ठिकाणी होते. आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल. आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे, याचा अर्थ आपण त्याच्यातनं अनुमार्थ काढू शकता. अजून किती उमेदवारांच्या बाबतीमध्ये होईल जसं आढळराव तुमच्याकडे आले तसं काही उमेदवार दुसऱ्या पक्षात जातील का? काही दिवस थांबा, थोडंसं वाट पाहायला आपल्याला लागतच असतं. महायुतीने एक निर्धार केलेला आहे की 45+ हे उद्दिष्ट ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान, जो स्वर्गीय चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, यामधून महायुतीचे अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून चंग बांधलेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सर्व 9-10 घटक पक्ष आता या निवडणुकीच्या प्रक्रियेला आम्ही ताकदीने त्या ठिकाणी उतरलेलो आहोत. निश्चितच शिरूरपूरचा सीमित नव्हे तर त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध त्या ठिकाणी असतात. दीर्घकाळ त्यांनी संस्थेमध्ये त्या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला निश्चितच त्या संदर्भातली खात्री आहे. गेल्या वेळेस आढळराव पाटला यांना तिथून पराभव झाले होते, मात्र यावेळेस अजितदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अमोल कोल्हे यांचा पराभव होईल त्याच पद्धतीने आता आढळरावांची उमेदवारी तिथे झाली तर नक्कीच हा पराभव होईल का? निश्चित यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने महाराष्ट्रामध्ये निवडून येत असताना शिरूरमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी विजय मिळवणार आहोत. पक्षप्रवेश कुठे होईल? पक्षप्रवेश कुठे होणार? परवाच्या दिवशी पक्षप्रवेश शिरूर आंबेगावच्या परिसरामध्ये स्थान ठरेल. सगळे नेते मंडळी आज बसतील, पण मोठा पक्षप्रवेशाचा सुद्धा नेतृत्व सोहळा होईल. जणू काही प्रचाराचा शुभारंभ त्या दिवशी झालेला पाहायला मिळेल. धन्यवाद.